देशभर जनता कर्फ्यू असताना आणि त्यानंतर रात्री नऊ पासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असताना देखील औरंगाबाद शहरातील एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सायंकाळी आपल्या लाडक्या सा कन्याचा शाही विवाह पार पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय संबंधित अधिकारी कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला भव्य लॉन्सवर हा शाही विवाह शेकडो नातेवाईक हितचिंतक परिवाराच्या उपस्थितीत संपूर्ण इतमात पार पडलाय आहे देशभर कर्फ्यू आणि जमावबंदी लागू असल्याची कोणतीही चिन्ह यावेळी कुणाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती लग्न समारंभासाठी येणाऱ्याच्या डोक्यावर फेटे बांधून आणि हार घालून येणाऱ्यांचे स्वागत प्रेमपूर्वक होत होते तर जेवणासाठी सर्व प्रकारचे चकमकीत भोजनाचे अक्षरश चे रेलचेल होती संपूर्ण थाटामाटात आणि अधिकार पदाचा स्पर्श झालेला हा विवाह काल रविवारी हर्सुल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कल्याण चाबुकवार यांची मुलगी रतिका आणि बिल्डा येथील प्रल्हाद साळवे यांचे राजेश साळवे यांचा विवाह हा हर्सूल पोलीस ठाण्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जळगाव रोडवरील आई साहेब लॉन्सच्या रक्षक करण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलीचे लग्न अशा प्रकारे थाटामाटात आणि ते सुद्धा कर्फ्यू आणि जमावबंदी लागू असताना झाल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चाला उधाण आले विशेष म्हणजे हर्सूल पोलीस ठाण्याच्या नोटीस बोर्ड वरच सदर लग्नाची पत्रिका लावण्यात आलेली आहे या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या प्रकरणी माहिती घेतली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही फुलंब्री पोलिसांना दिले आहे कारण सदर ब्लॉन फुलंब्री पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितलंय